लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत सर्वजण भाऊंच्याच पाठीमागे उभे आहेत. आम्हाला तर असं वाटतं का राहुल भाऊंच येणार यावेळी 100%. पण इथे राहुल भाऊ जे आहेत त्यांचं फिक्स आहे. काय तुमचं मत काय यावेळेस कोणाला निवडून देणार? राहुल भाऊंना. का हो? सर्वसामान्यांचा नेता आहे सर. नाशिक पूर्व मतदारसंघात सध्या एकच उमेदवार चर्चेत आहेत, ते म्हणजे विद्यमान आमदार राहुल ढिकले. मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला वाटतंय की राहुल ढिकले हेच पुन्हा आमदार झाले पाहिजे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकास कामं केली आहेत. आमदार असतानाही कोणताही बडेजाव न करता सामान्य माणसाला धरून चालणारे, त्यांच्या अडीअडचणीत धावून जाणारे आणि नागरिकांच्या मदतीला निम्म्या रात्री धावून जाणारं एकमेव नाव म्हणजे राहुल ढिकले. त्यामुळेच ते सर्वांना हवे हवेसे वाटतात. नाशिक पूर्व मतदारसंघातील रिक्षा चालक दुकानदार यांच्याशी आम्ही संवाद साधला असता ते काय म्हणाले ऐका. बराच विकास झालाय आणि भाऊंबद्दल बोलायचं म्हटलं तर लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत सर्वजण भाऊंच्याच पाठीमागे उभे आहेत. उत्स्फूर्तपणे काम करतायत भाऊंचं, ते स्वतःहून कामाला येत आहेत. विरोधक म्हणतायत कुठेतरी विकास झालेला नाही नाशिक पूर्व मतदारसंघाचा, काय वाटतं? आमच्या इथे विकास भरपूर, राहुल भाऊ ढिकले यांनी भरपूर विकास केलेला आहे. तसंच आमच्या तपनभूमीमध्ये सुद्धा रामाची भरपूर मोठी मूर्ती उभी केलेली त्यांनी, तिथं खूप चांगले कामं केले राहुल भाऊंनी. आमच्या काय विकास कामं झालेत काय वाटतं एकंदरीत? एक भरपूर काम केलेलं राहुल भाऊंनी. आम्हाला तर असं वाटतं का राहुल भाऊंच येणार यावेळी 100%. गणेश गीतेंचं समोर आव्हान असणार आहे, तुम्हाला कसं बघता तुम्ही? असू द्या, कामाची पावती हे लोक देणारच आहेत ना. बरोबर. पण आपण बघतोय की महाराष्ट्रातील राजकारण कुठेतरी बदललं गेलंय आणि या वर्षी या यंदाच्या जी काही निवडणूक आहे त्याच्यात परिवर्तन होईल असं म्हटलं जात आहे. म्हटलं जात आहे ते इतर ठिकाणी होऊ शकतं, पण इथे राहुल भाऊ जे आहेत त्यांचं फिक्स आहे. तुमचं काय मत आहे? 12 वर्षांनी जो कुंभमेळा भरतो, प्रभू रामचंद्रजीची भव्य मूर्ती बांधली, ते टुरिस्ट लोकांना एकदम आणि भीड व्यवस्थित होईल. तिथं लोक जाता येतात आणि मस्त मूर्ती आहे आणि प्रभू रामचंद्रजीची मूर्ती भव्य बसवली आहे. गोरगरिबांना तिथं धंद्याला चालना भेटती आहे ना. टुरिस्ट तिथं खूप भव्य म्हणजे मूर्ती असल्यामुळं गर्दी होती तिथं खूप. 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो, त्यांनी राहुल भाऊंनी खूप विकास कामे केलेले आहे, ती त्यांची पावती आहे. अर्ध्या रात्री कुणीबी त्यांच्याकडे गेलं ते अर्ध्या रात्री कोणाचाही फोन आला तरी जाता, त्यामुळं काही प्रश्नच येत नाही त्यांच्या समोर कुणीही उभं राहून. काय विकास झाला आहे नेमका? खूप काही डेव्हलप केलं आहे भाऊंनी. आपलं काय म्हणता, सभामंडप बांधून दिले, अमृतधाम, फुलेनगर, हिरावाडी या ठिकाणी खूप सभामंडप लोकांना जे काही वारकरी लोक येतात त्यांच्यासाठी घरगुती असे नवरात्र वगैरे कार्यक्रम असतात त्या हिशोबाने त्यांनी सगळ्यांसाठी हे उभारणी केलेली आहे. भाऊंचं काम केलेली हो, भाऊंचं काम खूप सगळं चांगले. येत्या 20 नोव्हेंबरला निवडणूक होतीये, कोणाला मतदान करणार आहात? आम्ही आमदार राहुल भाऊ ढिकलेंना मतदान करणार. का हो? कारण की त्यांनी पंचवटीमध्ये तपोवनामध्ये श्रीरामाचा भव्य पुतळा बसवला 65 फुटी, त्यामुळे तिथे पर्यटक लोकांची गर्दी वाढली आणि आजूबाजूच्या लोकांना रोजगारही मिळालेला आहे. त्या गोष्टीत आम्हाला भरपूर फायदा होतो, पर्यटक वाढले. पण असे कोणते कामं काही राहून गेले असं वाटतंय तुम्हाला काही विकास काम? बाबा थोडं पुढे या, काय सांगाल 20 नोव्हेंबरला या निवडणूक होतीये, काय तुमचं मत काय यावेळेस कोणाला निवडून देणार? राहुल भाऊंना. का हो? सर्वसामान्यांचा नेता आहे असं, म्हणजे कॉमन माणूस आहे आमच्यासाठी. म्हणजे कधी असं वाटलं नाही की आमदार आहे हो असं, तो येऊन बोलणार सगळ्यांची बळजबरे, त्यांचे प्रश्न विचारणार, घाबरू नका म्हणणार. असं विरोधक म्हणतात काही विकास झालेला नाही, त्याबद्दल काय वाटतं? भरपूर विकास झाला त्यांनी, भरपूर विकास भरपूर केला आहे त्यांनी.